कशात सगळे? तर आता चाललोय जॉबला. चहा पितो मित्रांनो, चहा बरोबर टोस्ट वगैरे घेतलेत. तुम्हाला काय आवडतं चहासोबत जरूर सांगा. चाय प्यायला मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो की माझ्या मेहुणाचा बड्डे आहे, तर आज आम्ही त्यासाठी केक बनवणार आहे. तर माझी वाईफ घरी केकसुद्धा बनवते आणि ती ऑर्डरसुद्धा घेते. तर तुम्हाला कोणाला केक वगैरे हवे असतील तर तुम्ही सांगू शकता. माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही. तुमचा सपोर्ट नसेल तर मी काही करू शकत नाही. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. मित्रांनो, चला तर आपण चाललो घरी. आता जस्ट मी जॉबवरून आता सुटतो आहे आणि आता मी घरी चाललो आहे. मग घरी जाऊन तुम्हाला मी ते दाखवेन. आता आज केक बनवायचं आहे आणि हां, आज केक बनवून आम्ही तर तेही तुम्हाला मी दाखवेन. म्हणजे माझी वाईफ केक बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण आता घरी आलोत. तर बघूया आता केकचं वगैरे काय कसं काय चाललं आहे तयारी. तर मित्रांनो, आता केक बनवायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता मिक्सिंग चालू आहे. आपली क्रीम रेडी आहे. चेक करण्यासाठी आपण असं बाउल चेक करायचं. पडत नाहीये, मीन्स आपली क्रीम रेडी आहे. हा माझा बेस आहे, मी आता ह्याला कट करून घेते. त्यासाठी आपण आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे आधी. माफ करून घेते, हळूहळू तो आतमध्ये प्रेस करूया आपण. हा फर्स्ट लेअर मी कट केलाय, तर सेकंड लेअर कट करते. अशा प्रकारे आपले लेयर्स कट झालेले. व्हिप्ड क्रीम मी थोडीशी केक बोर्डला लावून घेते, ज्या ते आपला केक सरकणार नाही. आता आपण शेवटचा बेस घेऊया आधी. आणि हा आजचा माझा थीम आहे गुलाबजामुन केक. तर हे गुलाबजामुनचं सिरप आहे.
त्याने आपण केकला सोक करून घेऊया. पूर्ण बेसला आपण सोक करून घेऊया असं. मी क्रीम टाकते त्याच्यावर. हे गुलाब जामुन आहेत, मी कट करून घेतलेले. आता ते आपण ह्याच्यावर सर्व करूया. ड्रायफ्रुट्स आहेत आणि रोज पेटल्स आहेत, ते आपण थोडेसे स्प्रिंकल करूया यावर. ड्रायफ्रुट्स पण थोडेफार स्प्रिंकल करूया. यावर आपण ही क्रीम थांबवा थांबवा थांबवा. क्रीम मी स्प्रेड करून घेते. बेसला मी शुगर सिरप लावून घेतला. आपल्याला एक लेवलला करून घ्यायचं आहे क्रीम. मी इथले मी फिल करून घेते ज्यावरती आपल्याला नंतर प्रॉब्लेम नको. यावर मी आता चॉकलेट सर चॉकलेट आहे ऍक्च्युअली व्हाईट, तो स्प्रेड करते. तुमच्यावर डिपेंड आहे हा टाकायचं की नाही, जस्ट मी फ्लेवरसाठी टाकलेलं आहे. आता आपण यावर गुलाबजामुन सर्व करू. यावर रोज पॅटर्न्स मी स्प्रिंकल करते. आणि आता ड्रायफ्रूट स्प्रिंकल करते. हा थर्ड लेअर आहे, तुम्ही आता ठेवते त्याच्यावर एकदम प्रॉपर बसला पाहिजे. आता त्याच्यावर आपण शुगर सिरप स्प्रेड करून घेऊया. मला क्रीम मी त्यावर टाकते. स्प्रेड करून घेऊया. थांबू.
आहे 2D माझ्याकडे, तो मी यूज करणार आहे. आणि पाइपिंग बॅग मध्ये आपण आता फिल करूया आणि कट करून घेऊया. आपण नोजल बाहेर येईपर्यंत अंदाजे कट करायचं आपल्याला. अजून कट आणि ह्याला पाइपिंग बॅगला आपल्याला असं करून ग्लासमध्ये टाकायचं आणि असं करून घ्यायचं. ज्यावरती आपल्याला क्रीम फिल केल्यावर सिम्पली उसळता येईल. आता आपण क्रीम भरून घेऊया ह्याच्यात. आता हे गुलाब जामुन आहे ते आपण याच्यावर ठेवूया. हेवी येत thank you.
सेलिब्रेशन चालू आहे मित्रांनो, तर बघा इकडे चालू आहे बर्थडे सेलिब्रेशन, तुम्ही बघू शकता. सेलिब्रेशन झालेलं आहे तर आम्ही आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.